प्रमाणे इतर अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. एखादी वस्तू गतिमान आहे. कर पॅक दप्तर आणि पुन्हा ठेवून देते ते. स्पीडली नाही तिला ठेव दे. मग ते दाखव. बस झालं. तसंच घरात जायचं. सिद्धी बाजलो. तुम्ही बाजलो मधून. ती दखल घेतली बेटा तुझी. घे पाणी घ्यायचं तुझ्या हाताने. बस मी आलो गेत आता. बस तिकडे सोपे. बस ये दीक्षा. उदा तिकडे खाली. बस व्हेरी गुड. मी आता इयत्ता 10वीला आहे. मी सध्या SSC बोर्डची परीक्षा देत आहे. पण मी पूर्णतः डोळ्यांनी अंध आहे. मला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. आणि त्यामागचं कारण म्हणजेच माझ्या 3 शस्त्रक्रिया झाल्या आहे. ब्रेन ट्युमरचे माझे 3 ऑपरेशन झाले आहे. अरे रे आता पहिले बस पहिले नको सांगू. आता ते रेकॉर्डिंग आहे. माझ्या 3 शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी दृष्टी हळूहळू कमी होत गेली. पण मला कलेक्टर बनायची इच्छा होती आणि ती अजून सुद्धा आहे. म्हणून मी ब्रेल शिकले. आणि आता डॉक्टरांनी मला पुन्हा ऑपरेशन सांगितलं होतं. पण मग त्यांना मी माझ्या गोळ्या औषधी वाढून म्हटलं. कारण मला आता पेपर लिहायचे होते आणि मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे म्हणून. आणि मी माझं ब्रेलचं शिक्षण 21 दिवसात पूर्ण केलं. व्हेरी गुड. कर सुरू. आता मी पेपर रायटरच्या मदतीने लिहिते. माझ्या रायटरचे नाव आहे सिद्धी बायोगतील. ती माझ्या विशेष शिक्षकांचीच मुलगी आहे. ठीक आहे, मी करतो क्लियर. माझी मुलगी दीक्षा पहिले खूप हुशार होती. पण काही कारणास्तव तिला अशी बिमारी झाली का ज्यामध्ये तिला सावरण्याचं म्हणजे सामर्थ्यच आलं नाही. तरीही न खचता ती हुशार असल्यामुळं पुढं जाण्याची संधी एक लाभली. तिला कलेक्टर व्हायची इच्छा लहानपणापासूनच होती. आता त्या इच्छेला पाठबळ देण्यासाठी मला गतीर सरांनी प्राधान्य दिलं आणि त्यांनी ही पुढची वाटचाल मला दाखवली. आता त्यामध्ये दीक्षाच्या 3 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आणि तिची डोळ्याची दृष्टी गमावली. परीक्षा देते. आता ती सध्या 10वीला आहे. तिच्या या परीक्षेला बसली ती तर मला खूप आनंद होत आहे. का तिची पुढची वाटचाल चालू आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दीक्षा सर्वसामान्य मुलांबरोबर शिक्षण घेत आहे. दिव्यांग असूनही त्या दिव्यांगाचा कधीही तिने भाऊ केला नाही. शिक्षण घेत असताना सर्वसामान्य मुलांबरोबर सर्वसामान्य शाळेमध्ये दीक्षाचं शिक्षण पूर्ण होत आहे. एक दिव्यांग आहे म्हणून आपण कुठेतरी सेवा घ्यावी, सवलत घ्यावी हा उद्देश अजिबात तिच्याकडे नाहीये. नाही हा शब्दच तिच्या कोशामध्ये नाहीये. आज दीक्षाचं ध्येय इतकं उंच आहे कारण ती मुळातच इतकी कुशाग्र बुद्धिमत्तेची आहे
अतिशय सूक्ष्म पारदर्शक दृष्टी तिची आहे, तिचं उद्देश खूप मोठा आहे, खूप उद्दिष्ट मोठं आहे, तिला कलेक्टर व्हायचं आहे। एक कलेक्टर होण्यासाठी तिने आज यशाचं पहिलं पाऊल कि म्हणजे एसएससीची परीक्षा आज रोजी सुरू होत आहे आणि या पहिल्या दिवशी अतिशय आनंदाने उत्साहाने ती रायटर सोबत पेपर लिहिते आहे। ब्रेल शिकण्यासाठी कमीत कमी 6 महिने लागतात, परंतु एकमेव माझी विद्यार्थी अशी आहे की दीक्षाने अवघ्या 21 दिवसांमध्ये ब्रेलचं परिपूर्ण शिक्षण तिने घेतलेलं आहे। कर्सेवर